कसला एवढा विचार करतेस? माझ्या मनात सारखा सारखा तोच विचार येतोय. कसला? हेच काकांच्या अपघाताच. समजा हा अपघात तुम्ही लोकांनीच घडवून आणलाय, हे बाहेर उघडकीस आलं तर या कानाचं त्या कानाला भी सुगावा लागायचं नाही. यो सगळा विचार करूनच आबांनी डाव टाकला होता. तुम्ही म्हणता हे पण बस ही चर्चा बंद करा आता. अभ्यंकर काकांना राजीनामा द्यायला तू भाग पाडलंस. अच्छा, म्हणजे तुला त्या चमच्याने, ओ सॉरी, त्या नचिकेतने फोन करून बातमी दिली वाटत? हो दी, नचिकेतनेच फोन करून मला अभ्यंकर काकांच्या राजीनाम्याबद्दल सांगितलं. अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, नचिकेतने सुद्धा त्याच्या जॉबचा राजीनामा दिला आहे. काय अगं, एवढा मोठा डिसिजन घ्यायच्या आधी तुला एकदा सुद्धा डॅडींचा विचार मनात नाही आला का ग? मला नाही तसं इमोशनल होऊन जगता येत. ती मुलगी अजूनही या घरात आहे हा विचार करूनच माझी चिडचिड होते. डॅडींचं ठीक होत, पण तुला तिचा इतका पुडका का यावा? कारण तेव्हाची परिस्थिती वेगळी होती रेवती, आणि आताची परिस्थिती वेगळी आहे. तेव्हा मलाच सत्याची जाणीव नव्हती. मुक्ताची जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवली आहे, आणि त्यांची अखेरची इच्छा पूर्ण करणं त्यांची बायको म्हणून माझं कर्तव्य आहे. देवेंद्र, मला खरं खरं सांग, ते बाळ तुझ आणि जागृतीच आहे? असं काय विचारतेस? कारण मला खरं काय ते कळलंय देवेंद्र, तू मुक्ताला फसवलंयस. ते बाळ मुक्ताचच आहे. का आता का गप्पायस देवेंद्र, बोल ना. अग त्यास काय करतेस तू? ते बाळ माझं आणि जागृतीचंच आहे. तू मला खरं सांग, तुला आणि जागृतीला बाळ होऊ शकणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं होतं ना? मग जागृतीला बाळ कसं झालं? बोल ना, जागृती गरोदर कधी राहिली? वर्षभरापूर्वी 5-6 वेळा मी वाड्यावर येऊन गेले होते. या जुन्या गोष्टींची आठवण काढून आपल्यालाच त्रास होतो. कशाफाई आठवण काढायची या सगळ्या गोष्टींची? आबांना या घराण्याचा वारस हवा होता, वारस, आणि तो त्यांना मिळालाय. आत्याचा फोन आलता, खास निजाम विचारत होती. कसला? त्या मुक्त्याला का फसवलं याचा? जरा सवरीनं घे, आम्ही बघतो त्या मुक्ताचं आणि तिच्या मैत्रिणीचं काय करायचं. ते मी आत्या, तिचं काय? आम्ही बोलतो निर्जय सोबत, आम्ही सांगितल्यावरती गप राहील. दादा,